आम्ही आता इसवी गावाला आलेलो आहोत। इसवी गावातील श्री चरणांकित स्थान आहे श्री चक्रस्वामींच्या संबंधात। इथे एक छोटासा आश्रम देखील आहे आणि हे इसवी या गावातील श्री चक्रस्वामींचं वस्तीस्थान। इसवी कंबळी पुष्पी पूजा हे या बाजूला जे आहे। इथं मोठा तलाव होता स्वामींच्या काळात। या तलावामध्ये भरपूर पाणी होतं आणि त्या पाण्यामध्ये मध्येमध्ये कंबळं होते। दादूसांनी या तलावामध्ये उडी टाकून मधोमध असलेले कंबळं तोडून या ठिकाणी स्वामींचा मुक्काम होता। या ठिकाणी दादूसांनी ते कमळं देवाच्या श्रीचरणावर वाहून कमळांनी स्वामींची पूजा केली। ते हे स्थान महास्थान स्वामींची या ठिकाणी कमळांनी पूजा केली म्हणून याला कंबळी पूजा असं म्हणतात। इसवी या गावात कंबळी पूजा हे स्थान आहे ते, ज्या ठिकाणी दादूसांनी श्री चक्रस्वामींची कमळांनी पूजा केली। या ठिकाणी स्वामींना वस्ती अवस्थान मुक्काम या स्थानावरती झालं। येथेच देवाला मुक्काम होत होता आणि देवाची आराधना निद्रा इथेच होत होती। आणि या स्थानाच्या बाजूने असलेले जे स्थान हे माधुरी स्थान होय। या ठिकाणी स्वामींना आंघोळ होती। हा मंदिराचा सभा मंडप आहे। ब्राह्मणा भेटी एकांतात सर्वज्ञांची व गावातील एका ब्राह्मणाची भेट येथे झाली। हा जो वटा आहे स्वामींचा या ठिकाणीच ब्राह्मणाची गावातील लोकांची भेट स्वामींची इथेच झालेली आहे। ही लीळा आहे इसी वस्तीस्थान। सर्वज्ञांच्या वेळी येथे लिंगाचे देऊळ होते त्या देवळाच्या चौकात हे स्थान होय। लीळा सर्वज्ञ श्री चक्रप्रभू एकांतात आले गावाहून इसवीला आले त्यावेळी त्यांचे या ठिकाणी एक रात्र वास्तव्य होते। व पूर्वार्धात पैठणहून रिद्धपूरला जाताना मेहकरहून इसवीला आले त्यावेळीही त्यांचे येथे एकच रात्र वास्तव्य होते। सर्वज्ञ श्री चक्रस्वामींनी या स्थानापासून बायसांना प्रेमदान द्यावे हे चिंतन सुरू केले। येथील इतर लीळा ब्राह्मणाच्या अन्नाचा स्वीकार करणे ही एक लीळा इथंच झालेली आहे। पूर्वार्धात पूजा आरोहण झाली। पोट उपट झाला। संध्याकाळचा पूजा अवसर व दुसऱ्या दिवशी सकाळचा पूजा झाला आणि इथंच या ठिकाणी कमळी पूजा पण झालेली आहे पण ते इथं लिहिलेलं नाही आहे। हा चौक आहे। सर्वज्ञांच्या काळात इथं मंदिर होतं त्या मंदिरातील हा चौक होय। हा चौक नमस्कारी आहे। पूर्वार्ध व उत्तरार्ध अशा दोन वेळा या ठिकाणी देव आले आणि दोन्ही वेळा मात्र देव एकच रात्र थांबले आणि नंतर आपल्या पुढच्या प्रवासाला निघून गेले। आणि ह्या हिमालयपंथी मंदिर होतं त्या काळात ते जसंच्या तसंच मूळ स्थिती कायम आहे। जसं स्वामी आले ते त्या काळात जसं मंदिर होतं तसंच मंदिर हे आजही या ठिकाणी उपलब्ध आहे। आणि हा चौकसुद्धा जसंच्या तसंच आहे फक्त याच्यावरती हा ओटा बांधलेला आहे एवढंच बांधकाम झालेलं आहे। तरी भाई भक्तांनी या ठिकाणी येऊन हा स्थान नमस्कार करण्याचा आपण आनंद घेऊ शकता। बाहेर देखील आहे परिसरे स्थान आहे लघु परिसराचे बाहेर दोन स्थान आहेत। हे लघु परिसर स्थान आणि हे
परिसर स्थान। असे या ठिकाणी दोन आणि गाभाऱ्यामधले तीन चार आणि बाजूचे असे पाच स्थानं या ठिकाणी आजही उपलब्ध आहेत। लाल कमळाचे पुष्प होते। या ठिकाणी दादोसाची कोड कृष धरून नेणे ही स्वामींची लीळा या ठिकाणी घडलेली आहे। कड्याच्या पाळ्या पाळीवरी आसन असे। इथे 11 स्थान आहेत। 11 कोणते कोणते? वस्ती स्थान, आसन स्थान, पाळीवर कमळाची पूजा स्वीकारली, त्यानंतर चरणचारी उभे राहणे, अशा स्थानांचा हा उल्लेख आहे। आणि काहींच्या मते कमळी पूजा जी आहे ती आत्मदेन होता या ठिकाणी झालेली आहे। हे स्थान काही लोक म्हणतात, काही देवानी जे कमळी पूजा दादोसाची ती या ठिकाणी स्वीकारलेली आहे ते हे स्थान, असे मतमतांतर आहेत आपल्या याच्यात। असो, हे आसन स्थान सर्वश्री चक्रप्रभू येथे विहरणासाठी आले, त्यांना या ठिकाणी आसन झाले, दादोसांची भेट झाली, दादोस तळ्यामध्ये पोहण्यासाठी गेले। तळ्यात लाल व पांढरी कमळे होती, ती त्यांनी तोडून आणली व मग सर्वज्ञांची साष्टांग पूजा केली। त्यानंतर सर्वज्ञांनी दादोसांना खाज्याचा, अन्नाचा व अमृताचा असे तीन दृष्टांत या ठिकाणी सांगितले। ते हे स्थान